अरे अजित तुला कळलं काय, संगीताला तिचा काका आहे ना हॉस्टेलवरून कायमचा घेऊन गेलाय, आता ती तिकडे राहणार आहे. अरे पण ती मला भेटणार होती. अरे तुझ्यासाठी माझ्याकडे निरोप दिलाय. काय आज रात्री तुला बंगल्यावर बोलवलंय. आज रात्री बंगल्यावर. ए जॉनी, मी आज जाऊन संगीताला हाक मारतो, तू इथेच थांब. बिया करू नको. संगीता तुझी का माझी? तुझी तरी. पण हाक तरी मारू दे मला. जॉनी तू इथेच थांब, मी आज जाऊन येतो. थांब. नाही मी एकटा बसणार नाही, भीती वाटते मला. आपण दोघेही जाऊ. बस ही काठी आणि ही चादर, आतापासून तू या बंगल्याचा गुरखा. गुरखा? मी आउट हाऊस मध्ये संगीताला भेटून येतो, तू कोणाला आज सोडू नकोस. ओके ये अनुसरणाने पाडतो तू. ग्रेट. सावंतर घर मी. ये कुत्रा का उचल नाही, शाब घरात नाही. चल कुत्रा का म्हणतोय, जा रे जरा बघून ये. अजित मी बघू? जा बघ जा. अजित. संगीता. अजित मला खूप भीती वाटते रे. आता आजी मला हॉस्टेलवर राहू द्यायची नाही. कॉलेजमध्ये सुद्धा कुणीतरी नजर ठेवायला पाठवेलच सोबत. तरीही आपण भेटायचं. संगीता आपण काही गुन्हा करत नाही आहोत. अरे पण असं लपून छपून किती दिवस भेटायचं? हा हे बघ संगीता, थोडा धीर धर. अगं मी आहे ना. हा तसं नाही रे, पण या सगळ्यात पुढे काय होणार? तुला खरंच असं वाटतं की आपल्या घरातली माणसं आपल्या लग्नाला होकार देतील, आपल्यासाठी आपापसातलं वैर गुंडाळतील? मी तरी काय करू संगीता. अगं पण आता मी एवढंच सांगू शकतो की आता आपण मागे हटायचं नाही. तुला माझ्या आजीचा स्वभाव माहित नाही अजित, ती आपलं जगणं मुश्किल करेल. आत्महत्येशिवाय मार्ग चुरणार नाही. ओ शाब घरमिनी, जाऊ. ओ शाब, ओ शाब. ए येडाबाई, अगं प्रेम करून मरण्याचा जमाना विसर. त्यांनी जर आपल्याला सुखाने जगू दिलं नाही ना, तर आपण त्यांना सुखाने मरू द्यायचं नाही. आय लव्ह यू. तुला मी थांबतो, तू आज घुसताय. चल बाहेर, चल जाव घरामध्ये. नाही कोण बाय तू? मी गोरखा आहे, काठमांडून आलोय. इथं कुत्रा उरडताय, तुझ्यासारखा माझा हातमध्ये घुसतोय म्हणून साप मला इथं गोरखा ठेवलाय. साप घरामध्ये नाही, तू बाहेर जाव. चल. कोण साहेब? साहेब कोण? अरे बाबा, आमचा एक साव आहे अजित म्हणून, तिची एक मुलगी राहते संगीता म्हणून, त्याचं तिथं बरोबर लो आहे. तू तिला भेटायला गेलाय, तू बाहेर जा. परत काय तिथे शाप घरामध्ये. चल. मला ओळखलं काय? तू मला ओळखलंस काय? मी नेपाळवरून आलो आहे, पर्वतावरून आलोय, पर्वत आलो आहे. माझं डोळा लहान झालंय, मला काय दिसत नाही. तू जा रे बाबा, शाप बी. चल. आता ओळखलं काय? अजित कुठे? अजित कुठे आहेस? अजित आऊ. आऊट? कुठे आऊट? मागे काय म्हणतात त्याला? आऊट हाऊस. आऊट हाऊस तिथे गेलं काय? बरं चल, मी येतो. हा अच्छा. आता अजित इथे आला होता. इथे आला होता अजित. हे बघ संगीता, भावनेच्या भरात फार चुकीचं वागतेस तू. अगं आईला अजितच्या भावना कळलं तर काय होईल? त्याला आयतच कारण सापडेल ना. आणि कधीही झाला नव्हता एवढा रक्तपात होईल. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार असेल फक्त तूच. संगीता आत्ताच स्वतःला आवर, नंतर वेळ निघून गेलेली असेल. अजित, अरे ऐक ना. काय? तू असं कर, तू घरामध्ये सगळ्यांचे लाडक्यास ना. हो आहे. तर आपण सरळ सांगू टाक ना, ती संगीतावर प्रेम करतोय आणि तो लग्न करायला म्हणून. डिचक्या हूं. हे काय? आबा गोळ्या घालतील मला. अरे खाण्यापिण्याचे लाड ठीक आहेत, लग्नाबिग्नाचं बोललो ना, पायथणं हाणतील आणि गोळ्या घालतील मला. काढून एक काम कर अजित. अजित एक काम कर, तू तिला घेऊन पळून जा. एक दुजे के लिए सारखा. डिचक्या हूं.
आबा ना माहिती आहे ना अरे तुला काय माहिती आमच्या घरातले प्रॉब्लेम्स तुझ्या घरामध्ये बरेच प्रॉब्लेम आहे तुझ्या भावांचं लग्न अजूनही होऊ शकतं आपण एक एक त्याला गाठूया आणि त्यांचा मनामध्ये लगेच आयडिया घुसूया त्यांचा मनामध्ये घुसवण्यासाठी और इस भयंकर और खतरनाक परिवार के लिए कुछ करते हैं हम लोग वेरी गुड आइडिया दादा काय रे बाप रे अरे मला काय वाटतं माहिती आहे मला वाटतं तू आता लग्न करायला हवंस नाही म्हणजे इतके वर्ष एकट्याने राहायचं आणि लग्न हो आणि या वयात काय काय झालं अरे माधारा माधारे सुद्धा लग्न करतात अरे अरे परवा एक दिन काय बोलतोस तू उडका अजित यापूर्वी एकदा लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचलो होतो पण या बोटावरची थुंकी त्या बोटावर करावी इतक्या सहजपणे म्हणजे होणारी बायको मला सोडून आपला शब्द म्हणून त्या आनंदी बाईच्या घरची सून झाली कशासाठी तिचवर सोन्यासाठी नाही त्या बलरामवर प्रेम होतं म्हणून नाही अरे जन्मताच या बायकांची जात दुसऱ्याला फसवण्यामध्ये धन्यता मानते त्या येताना नुसती नागिणीची चालच घेऊन येत नाहीत तर नागिणीचं वेश देखील घेऊन येतात या वाड्यात स्त्री नाही म्हणून हा वाडा भक्कम आहे पण ज्या दिवशी एखादी स्त्री या वाड्याची मालकीण म्हणून येईल त्या दिवशी हा वाडा गहाण ठेवल्यात जमा होईल आणि म्हणूनच यापुढेही लग्नाचा विचार माझ्या मनाला शिवू शकत नाही लग्न बजरंगा अरे काय बोलतात रे अरे या ब्रह्मचार्यासमोर असले भलते सलते विषय काढायला तुम्हाला शरम नाही वाटत रे अरे माझ्यासारखा ब्रह्मचारी आणि लग्न अरे या जन्माचाच काय घेऊन बसलात गेली 11 जन्म मी ब्रह्मचारी आहे बजरंगा अरे बाई या विषयाचाच मला तिटकार आहे बघा आहे देवीची तस्वीर जेवताना सुद्धा मी भाजी आमटी पोळी कोशिंबीर असले स्त्रीलिंगी पदार्थ बाजूला काढून ठेवतो आणि खातो काय भात भोपळा कांदा ठेचा अरे लहानपणी मी जन्माला आलो तेव्हा फार लहान होतो रे मला काही कळत नव्हतं म्हणून नाहीतर बाईच्या पोटी जन्म घेण्याऐवजी एखाद्या ब्रह्मचार्याच्या पोटी जन्म घेतला असता अरे पण दादा घेतला असता रे असता कुठल्या जन्म बजरंगा पण याद राखा पुन्हा माझ्यासमोर बाई लग्न असे विषय काढाल तर नरसिंहाप्रमाणे पोट फाडून कोथळा बाहेर काढून हातावर ठेवीन सगळी खोली अपवित्र करून टाकली बजरंगा आता गोमूत्र शिंपडून स्वच्छ करायला पाहिजे बजरंगा गोमूत्र घेऊन ये रे चल आता खाली बीजा बीजा आता अजून दादाकडे खड टाकून बघूया अर्जुन दादाकडे त्याच्याकडे खडा नाही मोठा दगड टाकायला लागणार अरे बापरे अर्जुन दादाकडे जा मिलो अरे दादा हा जॉनी म्हणत होता की तू लग्न का नाही करत नाही म्हणजे एखादी सुंदरशी छानशी तुला साजेशी मुलगी बघून लग्न का नाही करत अरे तू असा एकटा किती दिवस राहणार नाही का हा जॉनी म्हणत होता जॉनी जरा इकडे अजितच्या मनात भलते जाते विचार भरण्याचा प्रयत्न करू नकोस याद राख आमच्या या वाड्यात बायकांना पाय सुद्धा ठेवता येणार नाही आबाईची ऑर्डर आहे ठाऊक नाही का तुला परत जर असं करण्याचा प्रयत्न केलास तर याद राख वखारीत रोज 50 फळे मी उभ्या उभ्या चिरतो तुझे तुकडे करायला मला वेळ लागणार नाही चल आलं गोमूत्र तयारच आहे का बैलाचंच आहे ना गाईचं मला चालत नाही बजरंगा बजरंगा या अदंड बालकांना क्षमा कर रे बजरंगा आय एम सॉरी अजित
या जन्मात तुझं लग्न कधी होऊ शकणार नाही. काय भाऊ आहेत रे, आपण हे लग्न करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. अरे जॉनी, आपण याच्यातून काहीतरी दुसरा मार्ग काढूया. काय मार्ग काढणार, आपल्या पसंतीचं सगळं काय निवडता येतं, घड्याल, कपडे, बूट, बायको सुद्धा निवडता येते, पण एक मात्र बाप तो निवडता येत नाही. जॉनी, अरे दुसऱ्या जन्मी जर मला चॉईस दिला ना, तरी मी आबांचाच मुलगा म्हणून जन्माला येईन रे. त्यात नाही, दुसरा जन्मी सुद्धा तो ब्रह्मचारी म्हणून राहशील. शिवराम दादांचं लग्न झालं नाही म्हणून रामदादांचं लग्न झालं नाही, रामदादांचं लग्न झालं नाही म्हणून अर्जुन दादांचं लग्न झालं नाही, अर्जुन दादा लग्न झालं नाही म्हणून तुझं लग्न झालं नाही, आणि तुझ्यावर मी राहिलो ना, माझंही लग्न होणार नाही. राम राम. काय ग संगीता? काय जी? नाही, मासा गळाला लागतोय की नाही? हो, प्रयत्न चाललाय. किती दिवस नुसता गळच टाकून बसणार आहेस? कितीही दिवस लागू दे, मला त्या आबाच्या मुलक्याचं कालवण करून अख्खा गाव जेवण करायचंय. अजित, अजित, अरे तुला एक गंमत दाखवतो. गंमत? इथे माझ्या आयुष्याचीच गंमत झाली. तू काय, अरे तू जा ना बाबा, इथून जा. अरे रामदादांचं लग्न झालंय. लग्न झालंय रामदादांचं? कानाखाली वाजव काय तुझ्या? दाढो मूर्ख झाला. आगे. ओ माझ्या दादाचा फोटो तू मला दाखवतोय. फेटा बांधला म्हणून काय दादा बदलतो काय? याच्या बरोबरचा फोटो बघ. हे काय? अरे तू जॉनी, ही बघ, अरे हा फोटो कुठून मिळाला तुला? कुठून मिळाला ते सोड, तुझ्यासाठी मी इतकं करू शकत नाही. अरे राम दादांवर मी वाद ठेवला, बातमी काढली, पक्की बातमी आहे. ही जे भाई ना, ती जर गावात शाळा मात्र नाही, तिचं नाव ललिता आहे. चलेला गाठूया. अरे जॉनी जी, अजी, चल 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 चल. कमाल नमान कर, कमाल नमान कर, बाबान गावात आण, बाबान गावात आण, शरद वंदन कर. काय पाहिजे आपल्याला? ललिताबाईंची शाळा हीच ना? हो हीच. म्हणजे ललिताबाई आपणच? हो मीच. वहिनी, वहिनी, अरे तुम्ही काय पाहिजे तुम्हाला? मी तुमचा धाकटा धीर रामचंद्र दादाचा लहान भाऊ. रामचंद्र? कोण रामचंद्र? अहो तुमचा काहीतरी घोटाळा झालाय, चला चला निघा इथून, अहो शाळा आहे. अहो कोण रामचंद्र? अहो रामचंद्र म्हणजे तुमचा नवरा, माझा मोठा भाऊ. हे बघा, यांचं नाव रामचंद्र नाही, किसनराव आहे, आणि त्यांचं माझ्याशिवाय आणि आमच्या मुलांशिवाय या जगात दुसरं कुणी नाही, समजलं? अरे रामचंद्र दादा, कमाल आहे रे तुझी. अरे मी काका आहे. चालू नाही काय तुम्ही? अजित, रामचंद्र दादांची इष्ट दिसत आहे. अरे अहो काय करताय का? सोडा पोरा, सोडा. चुकली चुकली. अरे ये ये ये, अरे ये ये, काका आहे मी तुमचा, काका आहे. काय करताय तुम्ही? त्याला सोडा माझ्या मुलाला, सोडा. आता तुम्ही मुकाट्याने चालते होता का? गावातल्या माणसांना बोलू ना मी. अहो तुम्ही ऐकत का नाही, हा रामचंद्र दादांचा भाऊ आहे, छोटा. अजित, अजित. असं? मग त्यांनी कसं मला कधीच सांगितलं नाही तुमच्याबद्दल? विसरले असतील ना. विसरले असतील? अहो धन्य आहे तुमची, गेली 11 वर्ष संसार करतोय आम्ही आणि त्यांना एकदाही तुमची आठवण नाही झाली. 11 वर्ष? अरे जॉनी, रामदादा तर चांगलाच चालून निघाला रे. आणि आपल्याला म्हणाला होता 11 जन्म ब्रह्मचारी आहे म्हणे. पण वहिनी, हे बघा, मला फसवण्याचा प्रयत्न करू नका, माझे पती माझ्याशी कधीच खोटं बोलत नाहीत. हा हे बघा, तुम्ही खोटं बोलताय वहिनी. रामदादा कशासाठी? रामचंद्र नाही, किसनराव. किसनराव? किसनराव? हो या. म्हणजे रामचंद्रचं आणि तुमचं? माझ्या पतीचं नाव आहे किसनराव. आता निघा. हो हे बघा, आम्हाला माफ करा, नाही आमच्यामुळे तुम्हाला चिकाळ त्रास झाला. काय असतं की एकाच सारखी दिसणारी दोन माणसं असतात, डबल रोल. म्हणून माफ करा मला. चल जॉनी. अरे पण आता हॉस्पिटल मधल्या रामदादाला आपण काय सांगायचं रे? हॉस्पिटल मध्ये शेवटचे घटका मोजत असतील. अरे ऍक्सिडेंट मध्ये त्याचं एक हाडही शिल्लक राहिलेलं नाहीये जॉनी. तिथे हॉस्पिटल मध्ये बसून तो बसून नाही रे, झोपून राम नाम. नाही नाही जॉनी, नाही. अरे पण आता वहिनीला आपण कुठून शोधायचं रे? त्याचं थोडं फक्त एकच नाव, ललिता. ललिता, ललिता. थांब,
रामदादाचे डोळे कायमचे मिटण्याच्या आहेत, आपण त्याला एकदा बघून घेऊया. चल जो थांबा नाही, रामदादा तुमचं कोणच नाही ना, मग काय थांबत आहे तुम्हाला? खूप कामं तिकडे तुम्ही कशाला दुःख करताय बाई? जी कोणी त्याची ललिता असेल तिला दुःख होईल. नाही नाही, मीच ललिता. मी खोटं बोलले तुमच्याशी, खरंच खोटं बोलले. हो मला माफ करा. आपण असं करूया, आपण ताबडतोब निघूया. तुम्ही इथेच थांबा, मी तयारी करून आलेच. थांबा हा इथेच, मी आले. लवकर या वहिनी. बजरंग बली की जय. राम राम रे बाबा. एक 120 नवरत्न किमान कत्री सुपारी बांधून दे. का लई सणी आलात? हा ते कोल्हापूरला गेलो होतो ना, गुळाचा सीझन नाही काय म्हणून गेलो होतो. आताच पुरत आलो. राय तुम्हा मिसरूड कधी व फुटली पान फुटल पान. हे कसलं रे पान? कसलं पान? बकरे सुधी तोंड लावणार नाही असले पानाला. पान कसं लावावं? कसं पान कसं लावावं? कसं अंगाला घट लपेटलेलं लुगडं अलगद बाजूला करावं, तशा पानाच्या शिरा बाजूला कराव्यात. कशा? हळूहळू हळूहळू हळूहळू. मग हाताला मेहंदी लावावी, तसा चुना लावावा. कसा? हळूहळू हळूहळू. मग वाटाला लिपस्टिक लावावी, तसा कात लावावा. कसा? हळूहळू हळूहळू. मग एक तुकडा सुपारीचा, एक तुकडा काळजाचा. एक तुकडा सुपारीचा, एक तुकडा काळजाचा टाकायचा. कसा? हळूहळू हळूहळू. मग तयार होतो इडा. मग हा इडा तोंडात टाकायचा. कसा? हळूहळू हळूहळू हळूहळू. मग इथं घंटा वाजते. कशी? टांग 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 टांग, झिगी टांग झिगी टांग, झिगी नाके झिगी नाके झिगी नाके, टांग टांग अशी. मग समाधी लागते आणि मग तरंगत तरंगत आपल्या घरला जायचं. कस? नमस्ते रामचंद्र दादा. नमस्कार. कोण रामचंद्र? कोण कोण म्हणजे? तुम्हीच की? तुला कोणी सांगितलं माझं नाव? काल दोन तरुण तुमचा ललिताबाईं बरोबरचा फोटो घेऊन गावावर पत्ता शोधत हिंडत होते. कसे काय होते दिसायला? एक काळा बुटका कुराळ्या केसाचा आणि एक असा उंच पाडंगाचा मजबूत. हा अगदी बरोबर. कुठे आहे ते? आता डायरेक्ट डिलिव्हरी केली बघा. कुठे? ललिताबाईंच्या घरला. मेलो किशनराव. हळूहळू. आता हळूहळू कसलं? आता पळू पळू. चला बहिणी लवकर चला. कसं लागलंय? काही चिक्कार लागले होते ना, सगळी हाडं मोडली त्याच्या अंगातली. एकूण एक हाड मोडलं त्याच. जॉनी होकी नाही रे? तुम्ही अहो तुम्ही बरे आहात ना? तुम्हाला काही झालेलं नाही ना? तुम्हाला काही लाज लज्जा शरम वाटेल ते सांगून एखाद्याला फसवता? तुमच्याशी खेळता म्हणे काय? अहो यांनी तुम्हाला ऍक्सिडेंट झाला असं सांगितलं. मला ऍक्सिडेंट झाला नाही, आता होईल. हा अरे ते बघ बाबा आले. हे रडायचं नाही आता. बाबा आले तुझे ए बाबाच्या. आणि इकडे आणि इकडे चल रे. इकडे काय रे कोण रे तुम्ही? आणि इकडे काय करायला लागलाय? हो कोण तुम्ही? काय त्याला कळलंय सगळं? काय कळलंय? किशनराव रामचंद्र सगळं. हा मग कळलं? प्रभू रामचंद्र तुला हे लक्ष्मणाचा प्रणाम आणि हनुमंताचा राम राम. पण तुम्ही इथे कशाला आलात? चला बघा ठीक आहे. ब्रह्मचर्य हे जीवन. गेले 11 जन्म ब्रह्मचारी. भात आबांना जाऊन सांगूया. चल बघा मी तुमच्या पाया पडतो, पण आबांना हे कळतं का? माने आबांना जरा कळलं ना तर ते मला ठार मारतील.
आणि मी जर मेलो ना तर ही ललिता म्हणजे तुमची वहिनी आणि तुमच्या दोन गोजीरवाण्या पुतळ्यांचं काय होईल याचा विचार करा ना जरा. असं काय करताय? आपण पोरांना नेऊन मामंजींच्या पायावर घालूया, आपण नमस्कार करूया. नमस्कार कसली करतेस? तुला काय कळत नाही, तू गप्प बस. ए बघा जित, मी सांगतो ते ऐक. ठीक आहे, आता तू म्हणतोस म्हणून तुझ्या विनंतीला मान देऊन मी तुमचं म्हणणं कबूल करतो. पण एका अटीवर. काय? तुम्ही दोघांनी मला मदत करायची. मी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो मी तुला लागेल ती मदत करायला तयार आहे, पण आबांच्या कानावर ही गोष्ट जाता का म्हणे? बोल बोल, काय मदत करू तुला? दादा दादा, मला मला पण लग्न करायचंय. अरे वा, तुला लग्न करायचंय? याला लग्न करायचंय? ठीक आहे ठीक आहे. हे बघ, आपण एक चांगल्या पैकी मुलगी बघू आणि मस्त पैकी तुझं लग्न करून देऊ. नाही मुलगी मी पाहिली आहे ना. पाहिलीच मुलगी? याचा आपल्यासारखंच आहे. ठीक आहे ठीक आहे. कोण आहे मुलगी? मुलगीचं नाव आहे संगीता. संगीता, वा. मांडके. मांडके. आनंदीबाईंची नात. मी माझी शपथ मागे घेतो, या जन्मात तुझं आनंदीबाईंच्या नाती बरोबर संगीता बरोबर लग्न होणं शक्य नाही. तुम्ही जा. त्यात काय मोठंच आहे? आपण मुलांना घेऊन मामंजींकडे जाऊया. सारखी सारखी मामंजीकडे कसली जातेस? अजून हिला मामंजी म्हणजे काय माहिती नाहीये. अरे पण दादा, तू मला कबूल केलं होतंस की तुम्हाला वाटेल ती मदत करशील. तुला मदत करायला तयार आहे, पण ही मुलगी सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीबद्दल बोल हिच्या बरोबर शक्य नाही. नाही पण दादा, तू बरं जाऊ दे. अरे जॉनी, माझ्या लग्नाचं जाऊ दे रे, आपण दादाच्या लग्नाबद्दल जाऊन आबांशी चर्चा करूया. अरे मी ऑलरेडी अर्जुन दादाबरोबर ही चर्चा केली आहे. आतापर्यंत ही बातमी आव्हानच्या कानावर पोहोचली असेल. काय केलं गाढवात? सामान बांधायला गेल, आबांबरोबर चर्चा झाली आहे.